टाइप वन कंप्लीट केला एखाद्या आपण एखाद्या पुढे कंटिन्यू करतोय बघा एखाद्या हेडिंग त्याचं एखाद्या दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. तर बघा एखाद्या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन एखाद्या सेपरेट लिहिण्याचं कारण एवढंच एखाद्या की आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन जे एखाद्या काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघायचे एखाद्या ते फॉर्म्युले एखाद्या क्लिअर झाले एखाद्या तरच एखाद्या पुढचा टाइप सिम्पल जाईल. तर आपण एखाद्या एक एक फॉर्म्युला बघायला स्टार्ट करू. बघा एखाद्या कुठले फॉर्म्युले बघणार आहे एखाद्या ते क्लिअर करतोय. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला साइन टू थीटाचा फॉर्म्युला बघा एखाद्या लगेच सुरू होते साइन टू थीटा इज इक्वल टू टू साइन थीटा इंटू कॉस थीटा बरोबर आहे एखाद्या. पण आपल्याला साइन टू थीटाचा कुठला फॉर्म्युला बघायचा आहे टॅन मधला. साइन टू थीटाचा टॅन मधला फॉर्म्युला काय फॉर्म्युला एखाद्या टू टॅन थीटा डिवाइड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्म्युला लक्षात असू द्या दॅट इज साइन टू थीटा इज इक्वल टू टू टॅन थीटा डिवाइड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. त्यानंतर एखाद्या नेक्स्ट बघूत आपण बघा एखाद्या यानंतर कॉसचा वाटू शकतोय पण एखाद्या टॅनचा बघणार आहे का टॅनचा बघणार आहे एखाद्या तो फॉर्म्युला घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. टॅन टू थीटाचा फॉर्म्युला बघतोय एखाद्या आपण टॅन टू थीटाचा ऑब्व्हियस एखाद्या टॅन मधलाच फॉर्म्युला टू टॅन थीटा डिवाइड बाय वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा. बघा त्या दोन्ही फॉर्म्युला लक्षात थोडं ऑब्झर्व करा एखाद्या न्यूमरेटर दोघांचा सेम आहे टू टॅन थीटा टू टॅन थीटा. डिनॉमिनेटर पण बघा वन टॅन स्क्वेअर थीटा वन टॅन स्क्वेअर थीटा. अंडरस्टँडिंग एवढीच लक्षात्या इथं काय एखाद्या डिनॉमिनेटरला प्लस साईन असेल तर फॉर्म्युला कोणाचा साईनचा. डिनॉमिनेटरला काय लक्षात्या मायनस साईन असेल तर फॉर्म्युला कोणाचा टॅनचा. तर या फॉर्म्युल्यावर लक्षात्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. आता आपण एखाद्या कॉसचा फॉर्म्युला बघू इन टर्म्स ऑफ टॅन. थर्ड फॉर्म्युला दॅट इज कॉस टू थीटा. कॉस टू थीटा इज इक्वल टू काय बघा एखाद्या टॅन मधला फॉर्म्युला वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर बघा एखाद्या टू थीटाचे एखाद्या फॉर्म्युले सगळ्यांना क्लिअर झाले असतील साईन कॉस आणि टॅनचा टॅन मधले फॉर्म्युले. आता एखाद्या आपल्याला थ्री थीटाचे एखाद्या तीन फॉर्म्युले बघायचे साईन थ्री थीटा कॉस थ्री थीटा आणि टॅन थ्री थीटा. साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला बघू एखाद्या साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला बघा दॅट इज साईन थ्री थीटा इज इक्वल टू थ्री साईन थीटा मायनस फोर साईन क्यूब थीटा. काय बघा साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला थ्री साईन थीटा मायनस फोर साईन क्यूब थीटा. तर लक्षात आपल्याला कॉस थ्री थीटाचा पण फॉर्म्युला बघायचा काय कॉस थ्री थीटाचा फॉर्म्युला सिमिलर आहे लक्षात काही चेंजेस आहेत लक्षात काय बघा चेंजेस फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा. हे फॉर्म्युले लक्षात असू द्या लक्षात आणि काही वेळा एखाद्या बघून वापरलेत लक्षात प्रॉब्लेम सोडवताना तरी चालतील. कॉस थ्री थीटा इज इक्वल टू फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा. लास्टचा फॉर्म्युला बघतोय एखाद्या आपण या सेक्शन मधला दॅट इज द फॉर्म्युला ऑफ टॅन थ्री थीटा. टॅन थ्री थीटाचा फॉर्म्युला काय बघा एखाद्या टॅन थ्री थीटाचा फॉर्म्युला थ्री टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा डिवाइड बाय वन मायनस थ्री टॅन स्क्वेअर थीटा. तर बघा एखाद्या हे सगळे आपण जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते एखाद्या हे सगळे ज्या सगळे फॉर्म्युले बघितले ते सगळ्याच्या फॉर्म्युल्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. ह्याच्या प्रत्येक फॉर्म्युल्यावर एखाद्या प्रॉब्लेम घेतला जाईल. तर एकदा हे फॉर्म्युले लिहून घ्या त्यानंतर आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेमला स्टार्ट. तर आपण एखाद्या याच्यावरती प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू. काय बघतो बघा एखाद्या दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. त्याच्यामध्ये काय एखाद्या टाइप टू बघायला स्टार्ट करतोय. पहिला प्रॉब्लेम आहे एखाद्या काय दिलं प्रॉब्लेम मध्ये इफ वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ टू एक्स डिवाइड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर. बघा एखाद्या जे पण एखाद्या टाईप वन पासून एखाद्या स्टार्ट केलंय इथून पुढे एखाद्या जे जे टाईप असतील एखाद्या प्रत्येक टाईपचा उद्देश एकच लक्षात द्या की काय हे साईन इनव्हर्स जे आहे एखाद्या ते कॅन्सल व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या इनव्हर्स जे फंक्शन आहे एखाद्या ते उडायला पाहिजे आणि तरच एखाद्या आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढता येईल. बघा काय म्हणतो एखाद्या टू एक्स डिवाइड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर. बघा एखाद्या इथं जर एक्सच्या ठिकाणी जर मी सबस्टिट्यूशन केलं एखाद्या एक्सला काढणार एखाद्या त्या ठिकाणी जर दुसरं काही सबस्टिट्यूट केलं काय सबस्टिट्यूट करतोय बघा पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. काय होईल बघा एक्सला काढायला एखाद्या त्या ठिकाणी काय करतोय आपण टॅन थीटा सबस्टिट्यूट करतोय. काय होईल बघा वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ टू एक्सची व्हॅल्यू टॅन थीटा टू टॅन थीटा डिवाइड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर. याचा अर्थ काय लिखा दॅट इज टॅन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपण आताच बघितला टू टॅन थीटा डिवाइड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. काय फॉर्म्युला एखाद्या
This is the formula of sin 2 theta in terms of tan. Current is plus. Sin 2 theta is the formula. Yalla replace karun kala kali shokte apan sin 2 theta. So y is equal to sin inverse of in bracket h value by sin 2 theta. That is sin 2 theta. बघा आपण शिकलोय sin इनवर्स मध्ये काय sin दोघे काय होते कॅन्सल सो sin इनवर्स sin गेट कॅन्सल काय भेटलं आपल्याला y is equal to 2 theta बघा का y is equal to 2 theta भेटले आपल्याला काढायचे काय dy by dx म्हणजे काय डेरिवेटिव ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इकडे आरएचएसला काय दिसायले थीटा बघा का आपल्याला व्हेरिएबल काय पाहिजे x पाहिजे आरएचएसला थीटा याचा अर्थ काय करायला लागेल लक्षात घ्या आपल्याला थीटाला रिप्लेस करावा लागेल बघा जे आपण जे पण सबस्टिट्यूट केलं होतं काय ते रीसबस्टिट्यूट करायला स्टार्ट करू काय सबस्टिट्यूशन केलेलं काय आपण x is equal to tan theta बघा ना इथे थोडं काळजी पूर्वक लिखाय x is equal to जर tan theta असेल तर मला theta ची व्हॅल्यू घ्यायची हे tan आहे लिखाय इकडे गेलं काय होईल दैट इज इनवर्स तर इकडे लिखाय लिहिलं दैट इज देयरफॉर theta is equal to tan इनवर्स ऑफ x याला लिखाय बॉक्स मध्ये लिहितो की कन्फ्युजन लिखाय होऊ नये theta is equal to काय tan इनवर्स x याला अर्थ काय लिखाय थीटा ला आपण रीसबस्टिट्यूट करतोय काय होईल y is equal to 2 into tan inverse x y is equal to 2 into tan inverse x आणि आता काय करायचं लिखाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करायचंय बघा lhs ला y rhs ला x आहे आपण dy by dx काढू शकतोय तर लिखाय डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करू काय बघा लिखाय डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह दैट इज dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह काय बघा लिखाय dy by dx is equal to 2 ला 2 as it is 2 काय लिखायचा कोएफिशिएंट आहे कोएफिशिएंट ला कोएफिशिएंट as it is मल्टीप्लाइड बाय tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह बघा की आपण इनवर्स चे डेरिव्हेटिव्ह लिखायला क्लियर केले कंटिन्यू लिखायचे फॉर्म्युले पण आपण रिपीट करतोय tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय लिखायचा 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर डायरेक्ट tan इनवर्स x चा आहे म्हणजे काय लिखायचा 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर सो दिस इज द आंसर फक्त याला काय काय सिंपलीफाय करून घ्या काही सिंपलिफिकेशन पण अवघड नाही 2 इंटू 1 दॅट इज 2 लिहाल काय सो dy बाय dx इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर सो दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह बघा काय या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये काय किंवा या प्रॉब्लेम मध्ये काय दोन गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट पहिलं काय काय की आपल्याला सबस्टिट्यूशन करायची गरज पडली होती असं सबस्टिट्यूट करायला काय याच्यामुळे काय बाहेरचं फंक्शन आणि मधलं फंक्शन लक्षात इनवर्स आणि ओरिजिनल फंक्शन कॅन्सल करायला पाहिजे तेच केलं लक्षात एक्स इज इक्वल टू काय टॅन थीटा पुट केलं त्यानंतर काय कॅन्सलेशन झालं वाय इज इक्वल टू 2 थीटा आल्यानंतर लक्षात मात्र काय रीसबस्टिट्यूट रीसबस्टिट्यूट काय लक्षात आपण जे घेतलं होतं लक्षात ते काय परत देऊन टाकणे काय घेतलं होतं लक्षात एक्स इज इक्वल टू टॅन थीटा थीटाची व्हॅल्यू काढली लक्षात टॅन इकडे आलं टॅन इनवर्स एक्स तर थीटाच्या ठिकाणी काय लक्षात टॅन इनवर्स एक्स आणि त्यानंतर काय लक्षात रेग्युलर मेथडने डेरिव्हेटिव्ह काढून घेतली लक्षात हा प्रॉब्लेम लिहून घ्या पुढे आपण पहिला प्रॉब्लेम आपल्याला सोडून घेतलाय हा प्रॉब्लेम काय तुम्हाला सोडवण्यासाठी देतो खाता लिहून घ्या काय बघा प्रॉब्लेम इफ y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर देन फाइंड dy बाय dx आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय काय बघा नेक्स्ट प्रॉब्लेम इफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3x मायनस x क्यूब डिवाइड बाय 1 मायनस 3x स्क्वेअर ऑब्व्हियसली काय आपण काय करणार खाता की असं काहीतरी करणार ज्याच्यामुळे tan इनवर्स सोडायला पाहिजे आता लिखाता लगेच उद्देश थोडं क्लिक व्हायला स्टार्ट होईल लिखाता हे जर मी काय एक्सच्या ठिकाणी जर काय लक्षात टॅन थीटा पुट केलं त्याला काय लक्षात द्या म्हणतो आपण सबस्टिट्यूशन एखाद्या लिखा थोडं नवीन असू शकते काय तुम्हाला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे काय लक्षात द्या एक व्हेरिएबल काढून काय लक्षात या ठिकाणी दुसऱ्या व्हॅल्यू पुट करणे तर एखाद्या पुट करायला स्टार्ट करतात काय पुट करतो लक्षात पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे लक्षात त्याच्या ठिकाणी काय करणार आपण टॅन थीटा पुट करणार काय होईल मला वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 ला 3 एज इट इज x च्या ठिकाणी काय लिखा द्या tan थीटा दॅट इज 3 tan थीटा बोला पुढे काय लिखा द्या मायनस x क्यूब tan क्यूब थीटा डिवाइड बाय काय लिखा द्या डिवाइड ला 1 ला 1 एज इट इज मायनस 3 x च्या ठिकाणी काय लिखा द्या tan थीटा दॅट इज tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला लिखा द्या बघितल्यासारखं वाटतंय आपल्याला कुठे बघितला लिखा द्या फॉर्म्युला y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ हा जो मधला फॉर्म्युला लिखा तो आपण बघितलेला आहे कुठला फॉर्म्युला 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा डिवाइड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा कुठला फॉर्म्युला लिखा बघा टॅन 3 थीटाचा फॉर्म्युला
बघा त्या tan 3 थीटा चा फॉर्म्युला आपण आताच बघितलाय तो फॉर्म्युला लक्षात आहे आपण याला रिप्लेस करून काय लिहू शकतो tan 3 थीटा काय होईल बघा y is equal to tan इनवर्स ऑफ tan 3 थीटा y is equal to tan इनवर्स ऑफ tan 3 थीटा बघा tan इनवर्स tan गेट कॅन्सल काय राहील बघा फक्त 3 थीटा पुढे कंटिन्यू करू काय राहील लक्षात आहे y is equal to 3 थीटा अदरकडे काय थीटा नकोय आपल्याला जे थीटा लिखाया सबस्टिट्यूट केलं होतं त्याला काय रीसबस्टिट्यूट करून घेऊ बघा इकडे x is equal to tan थीटा तर काय म्हणते लिखाया थीटा is equal to tan इकडे आलं बिट बिकम्स tan इनवर्स दैट इज tan इनवर्स ऑफ x रीसबस्टिट्यूट केलं काय आलं इथं y is equal to 3 into tan इनवर्स ऑफ x बघा काय आता डेरिवेटिव बघितले ऑलरेडी आपण डेरिवेटिव काढायला स्टार्ट करतोय y चा डेरिवेटिव लिखाया दैट इज dy/dx 3 काय लिखाया कोएफिशिएंट कोएफिशिएंटला कोएफिशिएंट एज इट इज tan इनवर्स x चा डेरिवेटिव बघा काय आता पटिमाच्या प्रॉब्लेम मध्ये पण सेम बघितलं tan इनवर्स x चा डेरिवेटिव काय लिखाया 1/1 + x² दैट इज 1/1 + x² काय लिखाया तुम्ही याला डायरेक्ट जरी लिहिलं लिखाया तरी चालेल 3 × 1 दैट इज 3 तर काय काय नाही लिहिलं तरी चालेल तर फाइनल आंसर काय लिखाया dy/dx इज इक्वल टू 3/1 + x² सो दिस इज द रिक्वायर्ड डेरिवेटिव हा प्रॉब्लेम लिखाया व्यवस्थित लिहून घ्या लिखाया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम लिखाया दैट इज इफ y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ 3x - 4x³ फाइंड dy/dx हा प्रॉब्लेम लिखाया स्टार्ट करा पॉज करा व्हिडिओ लिखाया आणि हा प्रॉब्लेम लिखाया तुम्ही सोडवायला स्टार्ट करा हा प्रॉब्लेम लिखाया आपण सोडून घेणार आहोत तर तुम्ही लिखाया ट्राय केला असेल त्या प्रॉब्लेम बऱ्याच जणांनी लिखाया इथपर्यंत येऊन थांबले असतील की सर एकच्या जागेवर tan थीटा पुट केलं पुढे काय करायचं तर काय ते सांगण्याचा उद्देश किंवा काय त्या प्रॉब्लेम घेण्याचा उद्देश एकच लक्षात आहे की प्रत्येक वेळा लक्षात आहे आपण आतापर्यंत दोन प्रॉब्लेम मध्ये x इज इक्वल टू tan थीटा पुट केलंय त्याचा अर्थ असं नाही लक्षात आहे की प्रत्येक वेळा tan थीटाच पुट करायचं आपला मेन उद्देश काय लक्षात आहे की जे इनवर्स फंक्शन आहे लक्षात आहे इनवर्स फंक्शन आणि मध्ये तयार होणारे फंक्शन यांनी एकमेकाला काय कॅन्सल करायला पाहिजे आणि त्यानंतर काय प्रॉब्लेम सिम्प्लिफाय व्हायला पाहिजे तर ऑब्व्हियस काय त्या पहिली गोष्ट तर क्लियर की x इज इक्वल टू tan थीटा वापरायचं नाही तर काय इथे काय सबस्टिट्यूट करायचं काय आपल्याला पुट x इज इक्वल टू sin थीटा मग काय तुम्ही डोकं लावू शकताय सर कळणार कसं आम्हाला तर काय ऑब्व्हियस त्यासाठी ते ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म्युल्यावर काय रिवाइज व्यवस्थित असणं गरजेचं आहे इथं जर काय ट्राय केलं काय तुम्ही sin थीटा 3 sin θ - 4 sin 3θ लगेच आठवत आहे काय काय त्या फॉर्म्युला तो sin 3 थीटा चा काय फॉर्म्युला तर काय ऑब्व्हियस त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला लागेल म्हणजे काय थोडं वेगळं आहे आपण जनरली लक्षात आहे काय डाव्या साईड कडून उजव्या साईड कडे फॉर्म्युला वापरायचं इथं मात्र काय खाद्या उजव्या साईड कडून डाव्या साईड कडे यायचं तर ऑब्व्हियस काय सबस्टिट्यूट करू तर आपण एक्सच्या ठिकाणी काय करा साईन थीटा पुट करा वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 3 sin θ - 4 sin³θ सगळ्यांना क्लिअर झालेलं काय आता दिस इज द फॉर्म्युला ऑफ साईन 3θ वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ sin 3θ काय sin इनवर्स sin काय करतील एकमेकांना कॅन्सल करतील काय राहिलं लिखाया वाय इज इक्वल टू 3θ वाय इज इक्वल टू 3θ लिखाया पुढे लिहून लिखाया आपण काय होईल वाय इज इक्वल टू 3θ बघा आता थीटाची व्हॅल्यू लिखाया आपल्याला काय परत रिसबस्टिट्यूट करून घ्यायची एक्स इज इक्वल टू काय sin थीटा देअरफोर थीटा इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला sin इकडे आलं दॅट इज द sin इनवर्स x सो थीटा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स थीटा ला लिखाया रिप्लेस करा त्या जागेवर काय साईन इनवर्स पुट करून घ्या सो वाय इज इक्वल टू 3 × sin⁻¹ बघा त्या इथपर्यंत लिखाया डेरिवेटिव्ह काहीच बघितलं नाही आपण इथपर्यंत लिखाया फक्त काय सबस्टिट्यूशन किंवा काय काय सिम्प्लिफिकेशन केलंय आता लिखाया डेरिवेटिव्ह काढायला स्टार्ट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय चा डेरिवेटिव्ह लिखाया विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy/dx 3 ला 3 आहे दॅट इज कोएफिशिएंट आहे साईन इनवर्स एक्स चा डेरिवेटिव्ह साईन इनवर्स एक्स चा डेरिवेटिव्ह बघायला काय आपण सगळे इनवर्स फंक्शनचे लिखाया डेरिवेटिव्ह बघितले साईन इनवर्स एक्स चा डेरिवेटिव्ह काय 1/√1 - x² दॅट इज 1/√1 - x² ऑब्व्हियस काय एकदम सिंपल 3 × 1 दॅट इज 3 सो 3 / √1 - x² डायरेक्ट लिहितो लिखाया dy/dx इज इक्वल टू 3 / √1 - x² सो दिस इज द रिक्वायर्ड डेरिवेटिव dy/dx इज इक्वल टू 3 / √1 - x²
बर का आतापर्यंत जे पण प्रॉब्लेम बघितले एखाद्या प्रत्येक प्रॉब्लेम एखाद्या कन्क्लुजन एकच सांगते एखाद्या काय करा सबस्टिट्यूट करा एखाद्या सबस्टिट्यूट केल्यानंतर एखाद्या असं सबस्टिट्यूशन वापरायला एखाद्या ज्याच्यामुळे काय इन्वर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि मध्ये फंक्शन एखाद्या काय होते कॅन्सल होते त्यानंतर काय रिसबस्टिट्यूट करा थीटाच्या टर्म मध्ये आलेलं एखाद्या व्हॅल्यू काय एक्सच्या टर्म मध्ये घ्या आणि त्यानंतर काय काय इन्वर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे पण ते कसं असेल एखाद्या सिम्पल असेल ऍज कम्पेअर टू एखाद्या प्रिव्हियस वन तर हे सिम्पल असेल एखाद्या त्यानंतर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ शकता तर एखाद्या या सेक्शनवर कॉन्सन्ट्रेट असू द्या एखाद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये एखाद्या आपण पुढच्या टाईपला